अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रोतोहो नमस्कार। आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 51। श्रीगुरु नरसिंह सरस्वतींचे निजानंद गमन। चला या दिव्याशा अध्यायाला श्रवण करूयात। सुरू करूयात श्री गुरुचरित्र। नामधारक शिष्य सिद्धयोग्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, यवन राजाने श्रीगुरु नरसिंह सरस्वतींना त्यांच्या बीदर नगराला नेले होते। तेथून श्रीगुरु गाणगापुरामध्ये परत आले असे तुम्ही यापूर्वी सांगितलेत, मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा। त्यावर सिद्धयोगी म्हणाले, बाळा आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो। ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक। ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। श्रीगुरु यवन राजाला त्याच्या नगरामध्ये भेटून गाणगापुरामध्ये परत आले। परत आल्यानंतर त्यांनी एक विचार पक्का केला की आता हा पसारा खूप वाढला आहे, लोकांना खरा परमेश्वर समजावा, नुसती व्यक्तीची पूजा असू नये, आता आपण गुप्त होऊन अवतार समाप्ती करावी। आणि मग त्यांनी आपल्या शिष्यांना आणि भक्तांना आपण श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले। प्रस्थानाची सर्व तयारी झाली। श्रीगुरु शिष्यांसमवेत श्रीशैल यात्रेला म्हणून निघाले। त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटले। ते श्रीगुरूंच्या चरणी पडून म्हणाले, स्वामी स्वामी आम्हाला सोडून आपण का बरे जाता? स्वामी तुम्ही भक्तांसाठी कामधेनू आहात, तुमच्या केवळ दर्शनानेच सर्व पातके दाही दिशांना पळून जातात, तुमच्या कृपेने आमच्या सर्व कामना पूर्ण होतात, आमचे माता पिता सर्व काही तुम्ही आहात, आमच्यावर कृपा करा, आम्हाला सोडून जाऊ नका। सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनवणी केली। त्यावेळी श्रीगुरु त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले, भक्तजन हो तुम्ही कसलीही चिंता करू नका, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, मी याच गाणगापुरामध्ये गुप्तपणे राहीन, याविषयी तुम्ही निश्चिंत रहा। जे लोक माझी नित्य भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईल, मात्र जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मी श्रीशैल यात्रेला जात आहे। मी प्रातःकाळी कृष्णा नदीमध्ये स्नान करीन, कृष्णा पंचगंगा संगमावर औदुंबर क्षेत्रीय अनुष्ठान करीन, संगमावर पुन्हा स्नान करीन, मध्यान्हकाळी मठामध्ये येईल, तिथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करीन, तुम्ही कसलीही चिंता करू नका, आम्ही गाणगापुरामध्ये निरंतर वास्तव्य करणार आहोत। जे लोक आमची भक्ती करतात, आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात, ते आम्हाला विशेष प्रिय आहेत, त्यांच्या सर्व कामना इच्छा त्वरित पूर्ण होतात, आणि हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे। अमरजा संगमावर जो अश्वत्थ वृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे, त्याची नित्य पूजा करा, म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील। मी मठामध्ये माझे निर्गुण पादुका ठेवित आहे, अश्वत्थाची पूजा करून मठामध्ये चला आणि तेथे माझ्या निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करीत जा। विघ्नहर्त्या चिंतामणी श्री गणेशाची पूजा करा, त्यामुळे तुमच्या सर्व चिंता नाहीशा होऊन इच्छित फळ मिळेल। आमचे दररोज त्रिकाल आरती करावी, म्हणजे सर्व कार्य सिद्धीला जातील। अशा रीतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून त्यांना आशीर्वाद देऊन श्रीगुरु नरसिंह सरस्वती श्रीशैल यात्रेसाठी निघाले। सर्व भक्त त्यांना प्रेमाने निरोप देऊन मठामध्ये परत आले। त्यावेळी त्यांना श्रीगुरु मठामध्येच आहेत असे दिसले। श्रीगुरु आपल्या चार शिष्यांसह पाताळ गंगेच्या तीरावर आले। त्यांनी शिष्यांना सांगितले, माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा, मी या नदीतून श्रीपर्वतापर्यंत जाईल आणि मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून राहील। श्रीगुरूंनी असे सांगताच शिष्यांनी श्रीवंती, कमळ, मालती, कल्हार
अशी फुले केळीच्या पानामध्ये गुंडाळून आणली. त्या फुलांचे त्यांनी सुंदर असे आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र पाण्यावर ठेवले. मग श्रीगुरू त्यांना म्हणाले, आता तुम्ही गावामध्ये परत जा. आणि हे ऐकता सर्व शिष्य दुःखी झाले. श्रीगुरु त्यांना समजावीत म्हणाले, आम्ही गाणगापुराच्या मठामध्ये असू, तुम्हाला दर्शन देऊ, कसलीही चिंता करू नका. लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असे दिसत असले तरीही आम्ही नित्य भक्तांच्या घरीच असू याची खात्री बाळगा. असे सांगून श्रीगुरु उठले आणि नदीतील आसनावर जाऊन बसले. आता मी निजस्थानी जातो, तेथे गेल्यावर प्रवाहामधून फुले प्रसाद म्हणून पाठवितो, असे ते शिष्यांना म्हणाले. त्यावेळी कन्या राशीमध्ये गुरु होता. बहुधान्य नाम संवस्तर होते. शिशिर ऋतू होता. श्रीगुरु निजानंदी बसले. त्यावेळी ते शिष्यांना म्हणाले, आम्ही निजधामाला जात आहोत. तेथे पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची चार प्रसाद पुष्पे प्रवाहामध्ये वाहत येतील, ती तुम्ही घ्या. आमची नित्य पूजा करीत जा, त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. आम्हाला गायन खूप आवडते. ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असते त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो. आमचे जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही, त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल, त्याला पुत्र पौत्र प्राप्त होतील, तो निरामय शतायुषी होईल. जे कोणी आमचे चरित्र श्रवण किंवा पठन करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल. आणि याविषयी संदेह नसावा असे आपल्या शिष्य भक्तांना आश्वासन देऊन श्रीगुरु एकाएकी गुप्त झाले. सगळे भक्त तेथे चिंता करीत बसले. त्यावेळी एका नावेतून एक नावाडी आला. ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले, आम्ही पैलतीरी होतो, तेथे आम्ही श्रीगुरूंना पाहिले. संन्याशी वेशामध्ये असलेल्या त्यांनी हातामध्ये दंड धारण केला होता. त्यांनी स्वतःचे नाव श्री नरसिंह सरस्वती असे सांगितले. त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे, आम्ही कर्दळीवनी जात असलो तरी नित्य गाणगापुरातच असू. त्यांनी जाताना असेही सांगितले की तुम्ही आता तुमच्या घरी जावे, वंशोवंशी माझी भक्ती करी सुखाने राहावे, प्रसाद पुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत, असे आम्हाला सांगून श्रीगुरु एकाएकी अदृश्य झाले. ते नावाडे असे सांगत होते तोच प्रसाद पुष्पे वाहत आली. ते चार शिष्यांनी घेतली. सिद्धयोगी असे सांगत होते. त्यावेळी नामधारकाने विचारले, ते चार प्रमुख शिष्य कोण? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, श्रीगुरूंचे अनेक शिष्य होते. श्रीगुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा देऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पाठविले. त्यातील कृष्ण सरस्वती, बाल सरस्वती, उपेंद्र सरस्वती आणि माधव सरस्वती या चौघांनाही तीर्थयात्रेला पाठविले. श्रीगुरु निजधामाला गेले. त्यावेळी सायनदेव साखरे, कवीश्वर नाव दिलेला नंदी ब्राह्मण, नरहरी कवी आणि मी स्वतः असे चौघेजण त्यांच्याबरोबर होतो. आम्ही ती पुष्पे काढून घेतली. ते पुष्प आजही माझ्याकडे आहे, त्याची मी नित्य पूजा करतो, असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्रीगुरु नरसिंह सरस्वतींचा महिमा हा अगाध आहे, मोठा अद्भुत आहे, अपूर्व आहे. त्यातील फार मोठा भाग मी तुला सांगितला. नामधारका, साक्षात कामधेनू असलेले श्री गुरुचरित्र मी तुला सांगितले आहे. आता तुझे दैन्य दारिद्र्य पळवून गेले असे समज. हे श्रीगुरुचरित्र लिहून काढतील किंवा याचे जे श्रवण पठन करतील ते लक्ष्मीवंत होतील, त्यांना चारी पुरुषार्थांची प्राप्ती होईल, त्यांच्या मातृपितृ उभय पक्षी महानंदा होईल, त्यांना पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल, असे हे श्रीगुरुचरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितले. ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला. त्याच्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण झाल्या. ग्रंथकार सरस्वती म्हणतात, नामधारकाने या श्रीगुरुचरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवण पठन करतील त्यांना धर्मार्थ का मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. श्रीगुरु नरसिंह सरस्वती त्यांचे वंशोवंशी रक्षण करतील म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात, श्रुत हो, सर्व इच्छा कामना पूर्ण करणाऱ्या
या श्री गुरुचरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने श्रद्धेने श्रवण पठण करा, तुमचे सदैव कल्याण होईल. आणि श्रुतो होई, याचबरोबर श्री गुरुचरित्रातील हा 51वा अध्याय, श्रीगुरूंचा अंतिम उपदेश आपण सर्वांनी श्रवण केला. हा अध्याय, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा दिव्य उपदेश असलेला अध्याय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्राच्या अंतिम अध्यायासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.